नमस्कार, संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपले स्वागत आहे. वारकरी संप्रदायातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून बंडातात्या कराडकर यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी विविध सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य केले आहे. याच कार्याचा आलेख पाहता महाराष्ट्र राज्य शासनाने बंडातात्या कराडकर यांना 2019 पद्मश्री पुरस्कार देण्यासाठी त्यांच्याकडून माहिती मागवली होती. परंतु कराडकर यांनी सांगितले की मी कोणत्याही प्रकारचा पुरस्कार स्वीकारत नाही, त्यामुळे मी माहिती देणार नाही, अशा प्रकारची त्यांनी यावेळी भूमिका घेतली होती. त्याचप्रमाणे कोरोना काळामध्ये कोरोना रोगाविषयीही त्यांनी वादग्रस्त विधान केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जर वेळीच मंदिरे उघडी केली नाहीत तर त्यांची पंढरपूर येथील शासकीय महापूजा होऊ देणार नाही, अशा प्रकारचाही त्यांनी यावेळी इशारा दिला होता. व समस्त वारकरी संप्रदायाला त्यांनी सांगितले होते की जोपर्यंत मंदिरे उघडली जात नाहीत तोपर्यंत दिवाळी साजरी करू नका, अशा प्रकारे त्यांनी वेगवेगळे आंदोलने उभा केली होती. परंतु कराडकर यांनी आज महिलांविषयी जे वादग्रस्त वक्तव्य केले आहे त्यामुळे ते पुरते अडचणीत आले आहे. कराडकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी आंदोलने व निषेध सुरू आहेत. त्याच अनुषंगाने करमाळा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शिवराज जगताप यांनी बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केलेला आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जगताप, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करमाळा शहर. आज जे बंडातात्या कराडकर यांनी वक्तव्य केलेलं आहे की सुप्रिया सुळे असतील किंवा पंकजा मुंडे असतील, हे एक दारू पितात आणि त्यांचे जे फोटो आहेत हे आधी मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहेत, याविषयी तुम्ही काय सांगाल? सांगायचं काय, बंडातात्यासारख्या एक आध्यात्मिक माणूस की ज्याला वैचारिक बैठक होती असं महाराष्ट्राला वाटत होतं आणि महाराष्ट्र हा स्त्रियांचा सन्मान करणारं राज्य, ज्या राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारखं एक पूर्वगाम नेतृत्व महाराष्ट्राला दिलं की ज्यांनी महाराष्ट्र घडवला, त्या महाराष्ट्रात जर असे वारकरी पंथातले माणसं जर अशा स्त्रियांबद्दल बोलत असतील तर ह्यांचा आज बुरखा फाटलाय. बंडा कराडकरसारखा माणूस जर स्त्रियांबद्दल बोलत असेल त्याची वैचारिक पातळी कुठं गेली ही आता तपासाची वेळ आली आणि शासन त्याच्यावर आमची शासन विनंती की बंडा कराडकर सारख्या अशा बोलणाऱ्या माणसांवर शासनाने उचित कारवाई लवकरात लवकर करावी आणि त्यांच्या ह्या घटनेचा निषेध म्हणून आमच्या महिला आघाडीच्या वतीने उद्या आम्ही निवेदन संबंधित तहसीलदार साहेबांना पी आय साहेबांना देणार आहोत. आणि आमचं असं म्हणते की भाजपमधील पंकजा मुंडेसारखे नेतृत्व असावं किंवा आमचे संसदरत्न आदरणीय सुप्रियाताई असावेत की ज्यांच्या प्रश्नाला अखंड देश बघतो की ते किती वैचारिक बोलतात, त्यांच्याबद्दल जर हा लायकी सोडून बोलत असेल तर बंडारा कराडकरचीच लायकी तपासाची वेळ आली की हा अध्यात्माच्या नावाखाली महाराष्ट्र बोलवतोय हा बंधू महाराज आहे, याचा आम्ही निषेध करतो. येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंवा महिला आघाडीची राष्ट्रवादी महिला आघाडीची काय भूमिका असेल याविषयी? राष्ट्रवादी काँग्रेसची महिला आघाडी येणाऱ्या काळात त्याला बंडा कराडकरच्या प्रतिमेला जोडमार आंदोलन करून आम्ही तहसीलदारांना निवेदन देण्याचं नियोजन आमचं आहे. काही ठिकाणी पंढरपूर येते तरी त्यांना येण्यासाठी किंवा त्यांना तोंडाला काळे फासणं असं सांगितलेलं आहे किंवा त्या ठिकाणी मज्जाव करणार आहे अशा प्रकारे राष्ट्रवादीनं सांगितलेलं आहे, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? आता करण्यासारख्या ठिकाणी त्याला काळं फासणं म्हणजे हा महिलांचा अपमान आहे, ती इतकं खालच्या पायदळाला गेला आहे कराडकर बंडा की त्याला काळं फासणं म्हणजे आपल्या हाताचा अपमान आहे, त्यामुळे त्याला काळं फासण्यापेक्षा त्याला महाराष्ट्र बंद करावा. सगळ्या आमच्या महाराष्ट्रातील काँग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीने आम्ही त्याला महाराष्ट्र बंद करू असं आम्हाला वाटतं की त्याला महाराष्ट्र करणं बंद झालं पाहिजे, कारण त्याला स्त्री सन्मान नाही, स्वतः त्यांनी महाराज म्हणून घेऊ नये. त्यांनी सांगितले पत्रकारांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढलेला आहे. आता पत्रकारांनी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, ते काय खोटं तुम्ही काय तुम्ही जे बोलणार ते छापणार, तुमची बुद्धी सुटली असेल, तुमचं वय झाल्यानंतर तुमचं नियंत्रण सुटलं आहे त्यांचं बहुतेक मेंदूवरचं, त्यामुळे अशी वायफळ बडबड करत आहे.